तर संजय राऊतांच्या घरी ईडीने धाड टाकल्यानंतर 11.5 लाख रुपये जप्त केलेत. या पैशांचा हिशेब लागलाय. 10 लाखांवर एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख आढळलाय. 1.5 लाख रुपये घर खर्चासाठीचे असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. दरम्यान ईडी छापेमारीत त्यांच्या घरातून काही कागदपत्र देखील जप्त करण्यात आली आहेत. जर ही रोकड टॅली झाली तर ही रक्कम पुन्हा राऊत यांना परत केली जाणार असं ईडीनं सांगितलंय. बघा, 10 लाखाची कॅश उत्तर मगाशी मी दिलेला आहे. ती जी कॅश सापडली त्याच्यावरती ज्यांनी ताबा घेतला त्यावेळी लिहिलं होतं त्या कॅशवरती अयोध्या आणि एकनाथ शिंदे. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळी अयोध्याला हेलो गेले त्याही कॉन्ट्रीब्युशन होतं. हे जे पैसे आहे आणि ते पार्टीचे पक्षाचे पैसे आहेत, ते पार्टीला जमा होणार होते. संजय राऊतला जी आज अटक झालेली आहे, ही जी प्रोसेस होती ती गेल्या 4-6 महिन्यापासून चालू होती. 4 वेळेला नोटीस देणे, नोटीसला उत्तर न देणे, हजर न राहणे, कदाचित संजय राऊतला जास्त आत्मविश्वास होता की माझ्यावर काही होणार नाही. परंतु ईडी ही अशी संस्था आहे की ते पूर्ण कागदपत्र घेतल्याशिवाय कुणावर कारवाई करत नाही. मला आश्चर्याचा धक्का एक बसला की त्या ठिकाणी त्या ईडीच्या लोकांना काहीतरी 10-11 लाख रुपये सापडले आणि त्याच्यावर शिंदे साहेबांचं नाव होतं. म्हणजे रामाच्या मंदिर उभारणीसाठी शिंदे साहेबांनी कदाचित पैसे जे दिले होते तेही या माणसाने घरी ठेवले की काय असं मला वाटायला लागलं. आणि जो जैसा करेगा वैसा भरेगा जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने आज संजय राऊतचा मला वाटतं हा टाइम आलेला आहे. तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवणार, दुसऱ्यांची निंदा आलीच ती करणार, दुसऱ्यांची प्रेत यात्रा काढणार, दुसऱ्यांना रेडे म्हणणार, बायांना वेश्या म्हणणार, हे जे ना हा सगळा तळतळ तुम्हाला लागलेला आहे. आणि म्हणून आम्हाला संजय राऊतवर कारवाई झाली याच्यापेक्षा आनंद एका गोष्टीचा आहे की ज्या संजय राऊतने शिवसेना फोडायचं काम केलंय त्याला आज सजा थोडी मिळते त्याचा आनंद आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे